माझ्या प्रिय मित्रांनो, मी अगदी प्रेमाने तुम्हाला असं सांगेन की तुम्ही वाचा. वाचनाने माणसाचं मन समृद्ध तर होतंच, पण ते अत्यंत आनंदी होतं. त्या आनंदाला काही परिसीमा नाहीत. महाराष्ट्रातल्या पहिल्या स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी आपल्या नवऱ्याला लिहिलेल्या पत्रातल्या मला दोन ओळी नेहमी आठवतात. खूप 55 दिवसांचा परदेश प्रवास, त्यातला जहाज प्रवास त्यांच्या वाट्याला आला. आणि कुठल्याही वेगळ्या प्रकारच्या खाण्याची सवय नसल्यामुळे संबंध दाताला सूज आली आणि त्याच्यात पू झाला. धर्मांतराचा आग्रह सारखा चालूच होता. नवऱ्याला लिहिलेल्या पत्रात आनंदीबाई जोशी म्हणतात की सर्व प्रकारचे त्रास चालू आहेत, तरीही माझे दिवस मोठ्या सुखात आणि समाधानात चालले आहेत, आनंदात व्यतीत होत आहेत. याचे कारण मला असलेली ग्रंथ वाचनाची गोडी. ज्याला ज्याला म्हणून ग्रंथ वाचनाची गोडी लागते, त्याच्या सर्व नैमित्तिक गरजा नाहीशा होऊन तो आपले आयुष्य आनंदाने कंठू लागतो. आनंदीबाईंचे हे शब्द शतशः खरे आहेत. इतक्या एका विलक्षण आनंदाचा लाभ तुम्हाला फक्त आणि फक्त वाचन करून देऊ शकतो. कुठेही जा, स्वतः पुस्तक हातात ठेवा आणि आपल्या मुलांना पुस्तकं द्या. ही पुस्तकं विविध प्रकारची असू द्या. तुम्ही किती वाचाल तेवढं थोडं आहे. एक आयुष्य, एक जीवन त्यासाठी अपुरं आहे. मुलांना या अशा आनंदापासून कधी वंचित ठेवू नका. आणि लहानपणी ही जर जेव्हा रटफ करत मूल वाचायला लागतं ना, तेव्हाच जर त्याला ही आवड लागली तर त्याचा फारच उपयोग होतो. कारण पुढे पुढे तर मग तुमच्या मदतीविना ते वाचायला लागतं. पण लक्षात ठेवा, त्याच्यासमोर वाचणारे आई किंवा वडील हवेत ना. तुम्हीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं वाचायला पाहिजे. गांधीजी म्हणायचे की खूप वाचू नका, थोडं वाचा, थांबा, विचार करा, अंतर्मुख व्हा आणि पुढे जा. मला वाचनाच्या संदर्भातल्या ह्या ज्या सगळ्या पायऱ्या आहेत ना, त्या खूप महत्त्वाच्या वाटतात. वाचा आणि थांबा, विचार करा आणि अंतर्मुख व्हा, आणि मग कृतीप्रवण माणूस होतोच होतो. तेव्हा ह्या सगळ्या वाचनाचा विलक्षण उपयोग तुम्हाला होणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या. एखादी सुंदर गोष्ट वाचावी, एखादं जगातलं आश्चर्य वाचावं, आणि मग अख्खी दुनियात जणू काही सोनेरी होऊन गेली याचा प्रत्यय यावा. मी तुम्हाला 2-3 असे उल्लेख करते की मी पहिल्यांदा जेव्हा माझं वाचन एक साधारण 40 वर्षापूर्वी, मी ज्याला एक सिरियस रीडिंग म्हणतात ते सुरू केलं ना, तर रट्टीजीनांचं पुस्तक माझ्या पहिल्यांदी वाचनात आलं. बॅरिस्टर जिना यांच्या पत्नी रट्टीजीनांचं चरित्रात्मक पुस्तक मी पहिल्यांदी वाचलं आणि त्या शोकांतिकेने मी हलून गेले. त्याच्यानंतर आय वॉज अ ड्रग ॲडिक्ट नावाचं व्यसनाशी ओळख करून देणाऱ्या ड्रग्सच्या विळख्यात सापडलेल्या एका मुलाचं आत्मचरित्र मी वाचलं. त्याच्यानंतर कितीतरी मी वाचत गेले आणि अनेक पैलू जे मला माहीतच नव्हते, अस्पर्श राहिले होते मी, ते मला वाचायला मिळाले. टॉलस्टॉयचं सगळं चरित्र मी त्या काळात वाचलेलं आहे. मला असं आठवतं की मी माझ्या घरच्यांना बाहेरून कडी लावून जा असं सांगत की वाचनानंदामध्ये अडथळा नको. ही एक तुमच्या आयुष्यात घडणारी विलक्षण गोष्ट आहे. पुढं विजय पाडळकरांचा एक लेख वाचला की सुख सुख म्हणजे काय असतं हो. सुख म्हणजे एक खुर्ची, हातात वाफळता चहाचा कप आणि डाव्या हातात अंतोन चेकावचं पुस्तक. त्यातून मी चेकावची इतकी चाहती झाले. मला असं आठवतं की पुण्यातल्या साधनाच्या कार्यालयासमोर इतक्या भरगच्च गर्दीत आणि वाहनांच्या प्रचंड कोलाहलात चेकावची एक अप्रतिम कथा मी वाचली. कथा संपल्यानंतर जेव्हा मला भान आलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हॉर्नचा प्रचंड आवाज येतो आहे, रस्त्यावर अतिशय गर्दी आहे, मी मध्ये उभी राहिल्यामुळे लोक अडथळा आला म्हणून चुकचूक व्यक्त करतायत. आणि त्याच्यामध्ये मी चेकावची कथा वाचण्यात स्वतःलाही विसरलेली मी. काही क्षणच आयुष्यात असे असतात की जे पुस्तकांच्या स्वाधीन करायचे असतात. त्याचा आनंद तुम्ही एकदा घ्यायला लागलात ना की या सर्वोच्च आनंदाची अनुभूती माणसाला जेव्हा जेव्हा सर्वोच्च आनंद मिळाला आहे तेव्हा तेव्हा तो वाटून घ्यावा असं त्याला वाटलेलंच आहे. आणि तो तुम्ही मुलांच्या बरोबर वाटा. मला आणखीन एक छोटा प्रयोग तुम्हाला सांगायचा आहे. देनिसच्या गोष्टी लहान मुलांसाठी वाचताना पहिलीच गोष्ट देनिसनं केलेल्या यादीची आहे. त्या यादीमध्ये देनिस म्हणतो की मला काय आवडतं आणि मला काय आवडत नाही.
भली मोठी ती यादी मी वाचली आणि मला एकदम असं वाटलं की मुलांबरोबर हे सगळं शेअर करावं. मी मुलांना म्हटलं तुम्ही पण यादी तयार करा. आणि केवढी यादी तयार झाली, केवढी यादी तयार झाली. आणि मुलांचं माझ्या खास करून जी देवदासींची मुलं आहेत त्यांच्या जगातलं कधीच न उलगडलेलं एक सत्य माझ्यासमोर आलं. एक माझा मुलगा म्हणाला की माझ्या आईला बघून लोक टिचक्या वाजवतात, ते मला आवडत नाही. मला माहीतच नव्हतं की त्या मुलाच्या अंतरंगात एवढी वेदना दडलेली आहे. म्हणून मी हादरून गेले अक्षरशः. मी आपल्याला अशासाठी सांगते की जिथं जाईन तिथं मी देनिशच्या गोष्टीचा हा प्रयोग केला, मला काय आवडतं आणि मला काय आवडत नाही. आणि आपण जर टी व्हीवरच्या मुलाखती बघत असाल ना कधी, तर आपल्या लक्षात येतं की अगदी आपल्या जवळच्या माणसाला सुद्धा काय आवडतं आणि काय आवडत नाही याच्याबद्दल अगदी प्रिय व्यक्तीसुद्धा अनभिज्ञ असते. मला मात्र असंख्य मुलांच्या अंतःकरणाला स्पर्श करण्याची संधी यामुळे मिळाली, कारण मी वाचल्या देनिशच्या गोष्टी. मुलांना गोष्टींची पुस्तकं देताना एक काळजी घ्या, तुम्ही त्यांच्याबरोबर बसा, मुलाचे हात तुमच्या हातात असू द्या, एखाद्या वेळेस सुंदर क्षणी डोळ्याला डोळे भिडू द्यात आणि वाचनाच्या आनंदाने तुम्ही दोघंही एकाच वेळी पुलकित होऊ द्या. आधी वाचा, वाचून दाखवा आणि मग मूल किती आत्ममग्न होऊन वाचतोय ते पाहण्याचा आनंद लुटा. वाचाल तर वाचाल.